आज ममता नगर सांगवी पुणे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणाऱ्या धम्मक्रांतीच्या नव्या दिशेवरती या ठिकाणी दिवसभराचं शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकरांचं एक चळवळीचे दोन गोल होते. एक होतं प्रबुद्ध भारत या देशाला बनवणं आणि भारताची शासनकर्ती जमात बनणं. तर हे दोन गोल अचीव करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटी, समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटना निर्माण केल्या आणि या संघटनाच्या जीवावरच, त्याच्या एम अँड ऑब्जेक्टवरती, त्याच्या प्रोग्रॅमवरती, त्यांच्या नियोजनावरती बाबासाहेबांचा प्रचंड विश्वास होता. आणि ह्या संघटनांच्या कॉन्स्टिट्युशनच्या प्रोग्रॅमवरती जर का या जर का चालल्या असत्या तर कदाचित आज भारत प्रबुद्ध भारताच्या दिशेने आज आपल्याला दिसला असता आणि या भारताची शासनकर्ती जमात बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी या जमातीमध्ये आपल्याला दिसला असता, नव्हे तर देशावरती शासन याच बाबासाहेबांच्या अनुयायांचं आपल्याला दिसलं असतं. परंतु दुर्दैवानं 60-70 वर्षामध्ये असं घडलं नाही. बाबासाहेबांच्या सर्व संघटना आज कार्यरत असताना सुद्धा बाबासाहेबांचे संकल्प पूर्ण झाले नाहीत. त्याचं एकमेव कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या या संघटनांचा, कॉन्स्टिट्युशनचा स्टडी होऊन त्यांच्या प्रोग्राम भारतामध्ये प्रोग्रामवरती काम झालं नाही, म्हणूनच आज हे दिवस पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून आज आम्ही असं ठरवलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी करांचा या त्यांनी निर्माण केलेल्या संघटनावरती जो विश्वास होता आणि ज्या विश्वासातून त्यांनी प्रबुद्ध भारताचं स्वप्न पाहिलं आणि शासनकर्ती जमात बनण्याचं स्वप्न पाहिलं, तर ह्या संघटना पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करून बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील राहू. आज या शिबिराच्या माध्यमातून हा संदेश आम्ही देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. जय आणि बुद्धाचा संघ हा भारतातला पहिला मिशनरी संघ होता आणि मिशनरी कामाशिवाय भारतात बौद्ध धर्म वृद्धिंगत होऊ शकत नाही असं बाबासाहेबांचं स्टेटमेंट होतं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणले होते की माझं पूर्ण आयुष्य मी मिशनरी पद्धतीनं बौद्ध धर्माचं काम करेन असं बाबासाहेब म्हणाले होते. आणि म्हणून मिशनरी कामाची फार मोठी गरज आहे, कारण का मिशनरी कामातूनच या देशामध्ये बुद्धिझम इस्टॅब्लिश होऊ शकतो. आणि ते मिशनरी काम गेल्या 60-70 वर्षामध्ये उभं नाही राहिलं तर ते पुढील भविष्यकाळामध्ये बौद्ध धर्माचं काम मिशनरी पद्धतीनं व्हावं यासाठी आम्ही संकल्प करतो आहोत आणि त्या दृष्टिकोनातून भविष्यात आम्ही कामकाज करू. बाबासाहेब आंबेडकरांची एक क्रांतिकारी चळवळ आहे आणि ती सर्व क्षेत्राला स्पर्श करते आणि त्या सर्व क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संघटना दिलेल्या आहेत आणि त्या संघटनांच्या प्रोग्रामिंगवरती आपण काम करून बाबासाहेबांचे संकल्प पूर्ण करावेत. यासाठी तुम्ही तन मन धनानं या ठिकाणी प्रयत्न करावा. मी एवढंच या ठिकाणी तरुणांना मी सांगेन. राजाभाऊ कदम सरांनी अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे. प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी बाबासाहेबांनी ज्या संस्था उभ्या केल्या होत्या त्या संस्थेच्या घटना काय आहेत आणि ते कार्यकर्ता त्या घटना कशा पद्धतीनं त्या घटनेवर आधारित काम केलं पाहिजे, म्हणजे भारतीय बौद्ध महासभेची जी घटना आहे ती कशी पोषक आहे आणि त्या घटनेवर जर कार्यकर्ता काम केला तर इथं प्रबुद्ध भारत घडण्यासाठी वेळ लागणार नाही अशा पद्धतीचं राजाभाऊंनी मार्गदर्शन केलेलं आहे. रिपब्लिकन पक्षाची जी घटना आहे ती कशी महत्त्वाची आहे, सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांना रिपब्लिकन पक्षाची घटना माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या घटनेवर कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे हे शिबिरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन राजाभाऊंनी केलं आहे. आणि मला असं वाटतं ते असे शिबिरं जर प्रत्येक वस्त्यामध्ये जर घेतलं तर आंबेडकरी चळवळीचं राजकीय, धार्मिक आणि सामाजिक जे अधिष्ठान आहे ते निर्माण होण्यासाठी वेळ लागणार नाही, एवढंच या ठिकाणी मी बोलतो.